महाविकास आघाडीच्या एकत्रित सभा, महाविकास आघाडीच्या पण आता सभा सुरू करतोय आम्ही आणि गेल्या आठवड्यात आमची पत्रकार परिषद झाली, तशी अजून महायुतीची सभा जरी सुरू असल्या तरी युतीच्या जागा वाटपाचा फॉर्म्युला काही अजून जाहीर झालेला नाहीये, त्याच्यामुळे नुसत्या युतीच्या सभा घेऊन काही उपयोग नाहीये, फॉर्म्युलाच नाही आणि सभा घेत आहेत त्याला काही अर्थ नाही, उमेदवारांचा पत्ता नाही आणि युतीच्या सभा घेत आहेत याला अर्थ नाहीये, आम्ही महाविकास आघाडीच्या उमेदवारांची घोषणा जागांची घोषणा केलेली आहे आणि त्यानुसार आमच्या एकत्रित सभा पण सुरू होतील। तुमच्या माहितीसाठी सांगतो की प्रत्येक ठिकाणी अगदी आज राहुल जी आहेत आणखीन कोणी आमचे तिथले नेते सुद्धा आहेत आणि काही जे नेते जाऊ शकतात जात आहेत, आम्ही सगळीकडे एकत्रितपणाने प्रचार करणार आहोत। सांगलीमध्ये सर्व आलेले नाहीये असं सुद्धा आहे तुमच्या उमेदवाराच्या विरोधात अपक्ष उमेदवार, मला तो आता जागा वाटप झालेला आहे, आता प्रत्येकाने आपापला पक्ष आणि आपापल्या कार्यकर्त्यांना समजवण्याची आवश्यकता आहे, कारण जागा वाटप झाल्यानंतर साहजिकच आहे जर आपण मोठं चित्र पाहण्यासाठी एकत्र आलो असू तर तिथल्या तिथल्या कार्यकर्त्यांना त्या त्या पक्षाच्या नेत्यांनी समजवणं गरजेचं आहे। उत्तर मुंबईतून आपल्यासाठी जागा सांगितली गेली होती परंतु काँग्रेसला तिथून उमेदवार मिळत नाही आहे, घोसाळकर यांना ऑफर दिली गेली काँग्रेसकडून की तुम्ही काँग्रेसच्या चिन्हावर लढा, तर तुमची काय परवानगी असेल? घोसाळकर येतात का विचारा? नाही, ते म्हणतात की असं काही नाही, घोसाळकर एक जुने कट्टर कार्यकर्ते आहेत आणि यांच्या नुसत्या हातामध्येच नाही तर मनामध्ये हृदयामध्ये शिवसेना आहे, त्याच्यामुळे आघाडीचा एकत्र प्रचार करणं वेगळं आणि पक्षात जाऊन उमेदवारी घेऊन लढणं हे घोसाळकरांकडनं होणं शक्य नाहीये। ठीक आहे, आपल्यातून शिंदे गटात गेले वायकर हे उमेदवार असून इतर पक्ष त्याकडे कसं बघताय अमोल कारणकर विरुद्ध वायकर परत शिवसेना विरुद्ध शिवसेना इथे पण रंगणार? मी काल एका गोष्टीचा उल्लेख केला होता की शिवसेनेला नकली सेना म्हणणाऱ्यांना आता मला प्रश्न विचारायचे की एवढी लोक तुम्हाला भाड्याने का घ्यावी लागत आहे, तुमच्या इंजिनाची चाकं निकळल्यात आणि स्टेपनीवरती तुमचं इंजिन चालतंय का, तुमचे ओरिजिनल जे काय होते ती लोक गेली कुठे, आणि आज सुद्धा माझ्याकडे जे भारतीय जनता पक्षाचे लोक येत आहेत ते का तुम्हाला कंटाळले का कंटाळले, तर त्याचा विचार त्यांच्या नेतृत्वानी त्यांच्या पक्षाच्या हितासाठी करावा अशी मी त्यांना एक विनंती करतो, कारण कोणी एकेकाळी मी त्यांचा मित्र होतो आणि त्या जुन्या नात्यातून त्यांना सांगतोय की स्वतःचा पहिला चेहरा आरशात बघा आणि तुम्हाला मेकअपची एवढी का गरज लागते त्याचा विचार करा। सोडलेली खासदार कीर्तिकरन असं म्हणाले आहेत मोदींच्या बाबतीत मत आहे की संसदेवर जरूर तुम्ही वर्चस्व प्रस्थापित करा पण मित्रपक्षांचाही मान सन्मान ठेवा। अनुभव बरंच काही शिकवतो। चला जय महाराज।